बातमी आहे पनवेल मधून। पनवेल मध्ये पाणीबाणी सुरू होते। आजपासून 15 जून पर्यंत पाण्याची काटकसर करावी लागणार आहे। आठवड्यातील एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पनवेलकरांना जून पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करता यावा यासाठी पनवेल महापालिकेने पाण्याचं नियोजन करण्याचा निर्णय घेतलाय। यापुढे आठवड्यातील एक दिवस जलकुंभाच्या क्षेत्रनिहाय पाणी पुरवठा बंद करून नियोजन केलं जाणार आहे। 8 डिसेंबर ते 15 जून पर्यंत या दरम्यानचं हे नियोजन असून पालिकेने याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केली आहे। त्यामुळे पनवेलकरांना यापुढील 7 महिने पाण्याची काटकसर करावी लागणार आहे। अधिकचा उपसा सध्या केल्यास धरणातील पाणीसाठा उन्हाळ्यामध्ये संपून जाईल। या भीतीमुळे महापालिकेने धरणातील पाण्याचं नियोजन हे 8 डिसेंबरपासून केलं असून पनवेल शहरातील 9 विविध उंच जलकुंभ निहाय एक भाग आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर। साहिल, पनवेलकरांना आता पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागणार आहे, नागरिकांची कशी प्रतिक्रिया आहे? अगदी जानवी, पनवेलकरांना 8 डिसेंबरपासून म्हणजे आजपासूनच 15 जून पर्यंत पाण्यासाठी काटकसर करावी लागणार आहे। साधारणपणे आठवड्यातील एक दिवस हा पाणी पुरवठा खंडित राहणार आहे। पनवेलकरांना जून पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करता यावा यासाठी पनवेल महानगरपालिकेने हे पाण्याचं नियोजन केलंय आणि यापुढे आठवड्यातील एक दिवस जलकुंभांच्या क्षेत्र निहाय हा पाणी पुरवठा बंद करून नियोजन केलं जाणार आहे। 8 डिसेंबर ते 15 जून पर्यंत या दरम्यान हे नियोजन असून पालिकेने याबाबत प्रसिद्धी देखील केलेली आहे। त्यामुळे पनवेलकरांना पुढील 7 महिने जवळपास पाण्याची काटकसर करावी लागणार आहे। 8 डिसेंबर ते 15 जून, हा बोला साहिल। जर आपण पाहायला गेलं तर पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचं हे जे देहरण धरण आहे त्या धरणातून पनवेलकरांची तहान भागवली जाते। त्या धरणाची क्षमता साधारणपणे 3.5 दशलक्ष घनमीटर एवढी असल्याने पनवेलकरांची तहान 12 महिने भागवण्यासाठी लागणारं जे मुबलक पाणी आहे त्या पाण्याचा उपसा या धरणातून होऊ शकत नाही। त्यामुळे पनवेल महानगरपालिकेला एमजेपी असेल, सिडको असेल किंवा एमआयडीसी कडून पाणी पुरवठा केला जातो। मात्र जर एक गोष्ट जर आपण पाहिली तर या ज्या संस्था आहेत ज्यांच्याकडून अनेकदा शटडाऊन घेतला जातो, मग हा शटडाऊन तांत्रिक दुरुस्तीच्या कामांसाठी असेल किंवा इतर दुरुस्तीच्या कामांसाठी असेल। त्यामुळे वारंवार पनवेल महानगरपालिकेला धरणातून पाणी उपसा करावा लागतो। मात्र आता जर या धरणातून अधिकचा जर पाणी उपसा केला तर धरणातील पाणीसाठा उन्हाळ्यात संपून जाईल, या भीतीमुळे महापालिकेने हा निर्णय घेतला। जी, धन्यवाद साहिल तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।